का पुलिस स्टेशन अंतर्गत कल रात दारू पीने जैसी मामूली बात को लेकर दो गुटों में एक में के ऊपर तलवार से हमला करने की घटना सामने आई है सरिपटका पुलिस स्टेशन अंतर्गत आने वाले विश्वास नगर में आरोपी नितेश उर्फ भांजा चंद्रभान जाम्भुलकर एवं आकाश दीवानजी बोपचे दोनों ने एक दूसरे के ऊपर दारू पीने जैसी मामूली बात को लेकर तलवार से हमला बोल दिया जिसके बाद दोनों ही आरोपी एक दूसरे के ऊपर पुलिस स्टेशन में कंप्लेंट दर्ज कराने के लिए पहुंचे थे इसके बाद पुलिस ने मामले की जाँच करते हुए अक्षय संतोष देश आकाश दिवानजी भोपचे कुणाल कवडू बल्कि आयुष संतोष मेश्राम ऍसे चार आरोपी हिरास कर जाच है पोलिस स्टेशन जरीपटका येथील नितेश उर्फ भांजा चंद्रभान जांभूळकर व आकाश दिवानजी बोपचे वीस वर्ष वी यांनी एकमेकांमध्ये दारू पिण्याच्या कारणावरून वाद घालून एकमेकांवर तलवारीने हमला केला त्या अनुषंगाने दोन्ही इस्मांच्या एकमेकांविरुद्ध रिपोर्टवरून कलम तीनशे सात पाचशे सहा व चौतीस भादवी अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही गुन्ह्यातील जे आरोपी आहेत अक्षय संतोष देशभ्रतार वय अठ्ठावीस वर्ष आकाश दिवानजी बोपचे वय वीस वर्ष कुणाल कवडूजी बलकी वय एकवीस वर्ष आयुष संतोष मेश्राम वय एकोणीस वर्ष यांना ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्याची प्रोसिजर चालू आहे दोन्ही गुन्ह्यांमध्ये तलवारींचा वापर झाला असून दोन्ही दोन तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहेत घटना पोलिस जरीपटका हद्दीतील विश्वासनगर अल्पेश नारनवरे यांच्या घराजवळ झालेली आहे बी सी न्यूज लिए अखिलेश भारद्वाज ब्युरो रिपोर्ट